राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक वनराज अंदेकर यांची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली आणि यानंतर मात्र काही माध्यमांवरती चुकीच्या पद्धतीनं बातम्या दाखवल्या जातात असं देखील म्हटलं जातं आहे. आता आपण वनराज अंदेकर यांच्या घराच्या ठिकाणी आहोत. आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अजूनही कुटुंबीय असतील, अंदेकर कुटुंबीय असतील किंवा स्थानिक जे नागरिक आहेत त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही शोकाकुल जी परिस्थिती आहे ती आपल्याला दिसते. एकूणच परिसरामध्ये शोकाकुल परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मात्र वनराज अंदेकर नेमके कसे होते, त्यांचं सामाजिक कार्य कसं होतं, आपण या संदर्भातच बोलणार आहोत. या संदर्भातच बोलण्यासाठी माझ्यासोबत वनराज अंदेकर यांच्या सौभाग्यवती आहेत. काय सांगाल एकूणच, आता जेमतेम 7-8 दिवस होऊन गेलेले आहेत, अजूनही परिस्थितीमध्ये शोकाकुल परिस्थिती आहे, काय सांगाल? काही माझे मिस्टर समाजसेवक होते, ते राजकारणात होते, त्यांनी गुन्हेगारी कधी केलीच नाही. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांनी खूप लोक जोडले. आज लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांच्या तोंडात त्यांचं नाव असतं. ते काही लोकांना बघवलं नाही येते, त्यांचं नाव मोठं होतं, सगळे लोक त्यांच्या जवळ येतात. आज भाऊ म्हणून सगळे लोक त्यांना विचारत होते. त्या ह्याच्यातून कदाचित हे केलेलं असणारे आणि प्रॉपर्टीचा वाद होता त्यांच्या बहिणीशी, त्यांच्याशी त्या ह्याच्यातून त्यांच्या बहिणीने सख्या बहिणीनेच हे केलेले सगळं. वनराज अंदेकर हे कुटुंबातले कर्ते होते. त्यांच्यानंतर आता खूप शोकाकुल परिस्थिती घरामध्ये, म्हणजे कुटुंबियावरती खूप शोकाकुल परिस्थिती आहे. एकूणच आता तुम्ही खूप कुटुंबाचा भाग म्हणून काय सांगू शकाल यासाठी? आपण इतरही स्थानिक नागरिक आहेत आपल्यासोबत जे वनराज अंदेकरांच्या संपर्कात होते, काय सांगाल तुम्ही? वनराज भाऊ हे प्रभागातील 70,000 लोकसंख्येचे कैवारी होते. म्हणजे ते अंदेकर कुटुंब आज प्रभागातील 70,000 लोकांना जर सांभाळू शकतं तर त्यांच्यासाठी तर आम्ही हे रक्तावरचं उतरणारच आहोत. भावात आमच्यामध्ये नाही याचं आम्हाला फारच दुःख आहे. या गणपतीमध्ये आमचं लंगोदर आमच्यापासून लांब झालं, त्यामुळं प्रभागातील नाना भावनेपेठेतील 52-7 मंडळांनी आपले मिरवणुका कॅन्सल केलेल्या. हे फक्त एक शोकाकुल म्हणून नाही तर अंदेकर कुटुंबावरती प्रेम आणि वनराज भाऊने जे पेरलं हे सगळ्यांना दाखवण्याचं सगळ्या मंडळांनी हा हेतू घेतलेला आहे. पण वनराज भाऊ आमच्या मनातून कधी जाणार नाही. त्यांच्या कामाचे दृष्टिकोन हे सांगण्यात नाही आहे, हे त्यांनी दाखवले लोकांमध्ये. पालखीचं वातावरण असेल, गणेशोत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, इतर कुठल्याही सणांचा त्यांचा काही काम असतील ते सांगण्याची गरज नाही, त्यांनी प्रत्यक्षात दाखवलेले. हे तुम्ही लहान मुलांपासून, ज्येष्ठांपासून, महिलांपासून सगळ्यांना विचारू शकता. आज 8 दिवस उद्घाटन गेले पण आमच्या मनातून ते दुःख अजून सावरलं नाही, कदाचित हे कधी सावरणारसुद्धा नाही आहे. आमच्या लंबोदरात आमच्यात नाही तर आम्ही ही गणपती गणेश विसर्जन आणि कसं साजरा करावा, हा गणेशोत्सव आम्ही कसा साजरा करावा आम्हाला समजणार नाही. त्यामुळं आम्ही अजून दुःखात आहोत. काही नाराज आम्हाला असं केल्यामुळं आम्हाला ह्याचा खूप पश्चाताप होतो की भाऊ आज आमच्यामध्ये नाही आहे आणि भाऊ सदैव आमच्या मनात राहील. वनराज अंदेकर यांच्या हत्येनंतर आपण या परिसरामध्ये खूप शोकाकुल बॅनर पाहिले, काय एकूणच म्हणजे त्यांचं जे लोकांशी स्थानिक नागरिकांशी जे अटॅचमेंट होती ती त्यातून दिसत होती, काय तुम्ही काय सांगा? म्हणजे कधीच असं होतं, त्यांना रात्री कितीही वाजता फोन करा कधीही फोन करा, अहोरात्री ते कामाला हजर असायचं. त्यांनी त्यांच्याकडे असं यायला कधी कुठल्या माणसाला किंवा कुठल्या व्यक्तीला असं वाटलं नाही की काल जाऊन का मोठ्या माणसाकडे तिकडं काम घेऊन जाव आणि त्यांना सांगावं असा कधी प्रसंग आला नाही. तसं प्रत्येक वेळी कुठल्याही कार्यक्रमात आलो एवढं मग आमचं 15 वर्ष सगळी जाण्याचा सुद्धा किंवा दिवस असू द्या गणपती विसर्जन असू द्या, प्रत्येक कामात त्यांचं कार्य अगदी प्रतिष्ठित राहिले. त्यामुळे ते गेल्यामुळे सगळ्या भागावरच एक शोक आलेली असते.
आपण पाहतोय की अजूनही म्हणजे जेमतेम या संपूर्ण प्रकरणाला 7 ते 8 दिवस निघून गेलेले आहेत. मात्र स्थानिक नागरिक जे आहेत, जे वनराज आंदेकरांच्या रोजच्या संपर्कामध्ये होते, त्यांच्या डोळ्यातलं पाणी सुद्धा अजूनही थांबत नाही आहे. अजूनही काही लोक आहेत आपल्यासोबत. काय सांगाल तुम्ही, पुन्हा जाता वनराज आंदेकरांच्या काय भावना व्यक्त करतात? कारण की वनराज हे फक्त प्रभागापुरतं नाही, संपूर्ण पुणे शहरातले कुठलेही नागरिक होऊन जात प्रत्येकासाठी ते संपूर्ण म्हणजे एवढं वैयक्तिक लक्ष देऊन कामं करून द्यायचे आणि ते ते काम पूर्णत्वाला न्यायचे. त्यामुळे त्यांची कधीच म्हणजे तर एकूणच आपण पाहिलं की नागरिकांकडनं हे देखील बोललं जातं आहे की वनराज भाऊंची उणीव कोणीच भरून काढू शकत नाही, एवढी अटॅचमेंट एक नगरसेवक म्हणून किंवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची प्रभागातील नागरिकांशी होती. काय भावना व्यक्त कराल आता या सगळ्या एकूण प्रकरणात? मॅडम कसं झालं माहिती का, आता आमचं तर हातच तुटलेलं आहे, कारण आमचं डोकं तरी संघमंडळ आहे, आलं का मॅडम लक्षात? तिथं 100 वर्ष होतं आधी वनराज भाऊ आमचे अध्यक्ष होते. तर त्यांचं एक स्वप्न होतं की एकदम जोरात ह्यावर्षीचं 100 वर्ष साजरं करायचं, आलं का लक्षात? पण आम्हाला आत्ता कसं झालेलं की ते गेल्यामुळं आमचे हातच तुटलेले, आम्ही सगळे कार्यक्रम वगैरे सगळे कॅन्सल केलेले, जे काय डेकोरेशन होतं, विसर्जन मिरवणूक वगैरे होती, सगळे कॅन्सल करून टाकलेली नाही. आणि ते म्हणजे कसं होतं, सेवेशी तत्पर होते, कधी कुठलाही माणूस कुठलंही काम करून घेऊन गेला ना तरी हे करायची सगळ्यांना, म्हणजे कसं आहे, आर्थिक मदत असो, सामाजिक मदत असो, राजकीय मदत असो, ते नेहमी करायची, कधी असं मागं पुढं बघायचं नाही. आणि कुठल्याही वेळेस जाते, मी रात्री 12 वाजता जरी फोन केला तरी ते कॉर्पोरेशनमध्ये फोन करून सांगायची की बाबा यांचं हे काम आहे, ते काम झालंच पाहिजे.